भारतीय जनता पक्षामार्फत प्रेसाचे प्रिंट आणि प्रेस मीडियाचे सगळ्यांचे स्वागत करता। आयची ही प्रेस कॉन्फरन्स घेऊपाचे कारण म्हणजे आमचे पार्टीचे अध्यक्ष बाबू सदानंद तनावडे आमका डायरेक्शन दिला की जी स्पीच लोकसभाच्या जॉईंट सेशन ऑफ पार्लमेंटान आमची ऑनरेबल प्राइम प्रेसिडेंट ऑफ इंडिया श्रीमती श्री द्रौपदी मुर्मू मॅडमांची स्पीच दिली, त्या स्पीचीची एक तपशील एक ठळक मुद्दे घेऊन प्रत्येक बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांकडे तसेच बूथ लेवलच्या नागरिकांकडे आम्ही वच्चे आणि त्यांना ही स्पीचीचो अर्थ आणि ही स्पीच स्पीचीचे ठळक मुद्दे वाचून दाखवचे हो एक कार्यक्रम ठरलेलो असा। येणार फाटल्या 5 मार्च पासून 20 मार्च पर्यंत हो कार्यक्रम अख्ख्या गोव्याभरात जातलो आणि त्याच्या खातीर आमच्या अध्यक्ष बाबान एक समिती काढल्या, त्या समितीचे कन्वेयर म्हणून श्री प्रेमानंद मामरे यांना केलेले असा गोव्याच्या प्रभागा खातीर आणि नॉर्थ गोवाची जबाबदारी एक 5 जणांची टीम काढून म्हाका त्याचा कन्वेयर केला, तसेच बाबा श्रीकांत सोडणकराक आणि शैलेश पै डायना कोरगांवकर आणि उत्पल मरे आय टी सेलाचे एक सदस्य त्यांना सगळ्यांक जबाबदारी देऊन आम्ही ह्या सगळे तळागळाकडे पावपा खातीर आणि बूथ यंत्रणेकडे भाजपच्या आणि त्याच्या मार्फत गोव्याच्या जनतेकडे पावपाचे हो एक कार्यक्रम रचलेलो असा। ह्या सगळ्या कार्यक्रमाचो मेन तपशील म्हणजे इतलोच की ज्याप्रमाणे लोकसभा जॉईंट सेशन ऑफ पार्लमेंटान ज्यांना प्रेसिडेंट आमचे ऑनरेबल प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मूजीन ज्यांना स्पीच केल्या, त्या स्पीचान लोकसभा सेंट्रल गव्हर्नमेंटान ज्याप्रमाणे गेल्या 9 वर्ष काम केलं त्याचे सगळे तपशील असतात, त्याचे लोक कल्याणा खातीर आणि देशात ज्याप्रमाणे 10व्या इकॉनॉमी वयल्यान 5व्या इकॉनॉमी पर्यंत आयच्या दिसापर्यंत हाडलेले असतात त्याचो सगळो एक खंय तरी उल्लेख करून फुडें ही आमचे देशाची कितें वाटचाल आसतली आणि गव्हर्नमेंटाचो कितें विचार आसा ह्या सगळ्या हेतून हे पॉईंट्स घातलेले आसात। आणि त्याच्यामुळे आम्ही हे जे आता आफ्टर लिबरेशन इंडिपेंडन्स ऑफ इंडिया 75 इयर्स झाले आणि फुडली जी 75 इयर्स पासून 100 वर्सां जाता म्हणसर त्या त्या दृष्टीनसून त्या एक अमृतकाल हो म्हटलो गेलो आसा आणि ह्या अमृतकालान आम्ही आमचा देश आणि त्या देशात आमच्या देशात पुढे कसे वळतले आणि ज्याप्रमाणे आम्ही एज देशाचे नागरिक आम्ही आपले कर्तव्य किती करतले जन युवा शक्ती आणि महिला शक्ती कसे प्रोत्साहन करतले आणि त्यांना कसे आपापले कर्तव्य समजून दितले हेजेर ह्या स्पीचीचे चडसो उल्लेख केलेलो असा। आणि त्याच्या खातीर आमकां डिव्हलपिंग नेशन इंडिया एक इज अ डिव्हलपिंग नेशन ते पासून येणारे 25 वर्षां भितून वी हॅव टू बी अ डिव्हलप्ड कंट्री म्हणजे आम्ही डिव्हलप्ड कंट्री म्हणून मानले जाऊ जाय हो विषय आमचो देशाचा प्रधानमंत्री आणि गव्हर्नमेंटाचो असल्या कारणान हो कार्यक्रम खूप एक इंटरेस्टिंग कार्यक्रम वयतलो आउट ऑफ द बॉक्स फक्त राजकारण आणि ह्याच्या खातीरूच न्ही म्हणलेले खंय तरी लोकांकडे संपर्क करपाक आणि त्यांना आमचे किती किती जनकल्याण कार्यक्रम देशभरात झालेले असतात आमचे कसे डिफेन्स सेक्टरान आमचे मेक इन इंडियाचे कॉन्सेप्टान आमचा ग्रोथ चालू असा, कसे आमचे इन्फ्रास्ट्रक्चरचे दृष्टीनसून कसे काम चालू असा हे सगळे लोकांकडे पावूक जाय म्हणून। कारण नाले आम्ही आमच्या गोंयचेच जर पहिले पसून जाल्यार आम्ही आपलो गाव आपली सिटी आपली स्टेट इतलेच पुरते पळयता देशा खातीर कितें आणि हे करताना हे हेतून गव्हर्नमेंटान पसून आणि प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियान पसून नमूद केला की गेल्या 7-8 वर्षांनी जे डिसायसिव्ह इलेक्शन रिझल्ट दितात देशाची जनता त्याच्या त्याका बी प्रोत्साहन दिलेलो असा। कारण तो तसोच जर बरो डिसायसिव्ह जर इलेक्शन रिझल्ट प्रत्येक टायमार आयलो जाल्यार बरे गव्हर्नमेंट येतले आणि बरे गव्हर्नमेंट डेमोक्रसीन येयल्या उपरांत बरे कार्यक्रम आणि डेव्हलपमेंट कार्यक्रम प्रोत्साहित केले जातले ह्या दृष्टीनसून तो विचार असा। त्यामुळे आम्ही एक सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या मंत्रिमंडळाचे रिप्रेझेंटेटिव्ह तसेच आमचे आमदार सगळ्या कॉन्स्टिट्यू
कॉन्स्टिट्युएंसीतले सगळ्यांनी इन्वॉल्व करून त्या त्या भागात सगळे सिनियर कार्यकर्ते आमदार वचून आपले बसून दोन उतराव उलयतले. आमकां नवीन लिडरशीप आमच्या भितून यंग जनरेशनाची जावची म्हणून अशें सांगलेले आसा की हे स्पीच बी वाचोवपा खातीर आनी एक चार जाण सेपरेट भुरग्यांक आमच्या जनतेतल्यान किंवा आमच्या कार्यकर्त्या मधून वाचून दाखोवपाक लावचे, तांकां आपले हे विचार मांडपाक लावचे, असो खुशीन खंय तरी वार्तालाप जावप. एक दोन कार्यक्रम दोन वरांचो कार्यक्रम जातलो प्रत्येक शक्ती केंद्राचे. शक्ती केंद्र म्हणजे एक चार पांच बूथ संघटीत करून हो कार्यक्रम झालो. आणि त्याच्या खातीर मागता आमच्या गोंयच्या जनते कडेन की ह्या कार्यक्रमान जेन्ना आमचे कार्यकर्ते तुमच्या समोर येतले आणि ह्या कार्यक्रमान निमंत्रण दितले तेन्ना तुम्ही मुद्दामून ह्या कार्यक्रमात सहभागी जावचे. आणि एक भितरलो पॉझिटिव्ह पार्ट म्हणून आमच्या देशा खातीर आपले कर्तव्य कितें, गव्हर्नमेंटाचे कर्तव्य असतात आणि गव्हर्नमेंट आपले कर्तव्य बऱ्यापैकी राबयतात आणि याची पावती टाइम टू टाइम गव्हर्नमेंटाक 2.2 मोदीचे पॉइंट टू मोदीचे गव्हर्नमेंट जिकोन येले आणि आमकां सगळ्यांक खात्री आसा की 0.3 पॉवरफुल आणि मॅन्डेटान येतले. पण ज्या दृष्टीनसून आपले कर्तव्य देशा खातीर कितें आसा हे जर मनान जर आमच्या देशाच्या नागरिकां मध्ये जर आमी जर विचार त्यांचा जर त्यांना कन्सिव्ह करपाक वचत जाल्यार त्या दृष्टीनसून आम्ही बरे लिडर्स तयार करतात.